केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी शहा मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे. या बैठकीत ते मिशन 45 आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांचे जवळचे समजले जाणारे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र गैरहजर असणार आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण नेमकं कसं आहे, यासोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मुंबईत भाजपची स्थिती काय आहे, याची माहिती अमित शहा या बैठकीतून घेणार असल्याची माहिती आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांचे जवळचे समजले जाणारे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील गैरहजर असणार आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.